सापत्न वागणूक मिळत असल्याची वक्तव्य गजानन कीर्तिकर यांनी केलं होतं. मात्र असं काहीही ते बोललेले नाहीत, असं काही झालेलं नाहीये असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे. मुनगंटीवार यांनी नेमकं काय वक्तव्य केलंय पाहूया. भाऊ गजानन कीर्तिकर यांनी आज एक महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. एनडीएत आम्हाला योग्य मानसन्मान मिळत नसल्याचं ते म्हणाले. नाही मला माहीत नाही, पण असा काही प्रश्न त्यांनी उपस्थित केला असेल तर सन्माननीय एकनाथ शिंदेजी व सन्माननीय देवेंद्रजीशी त्यांच्याशी चर्चा करून संवाद करून हा प्रश्न. एक जागा वाटपावरून वाद सुरू आहे, चर्चा सुरू आहेत की लोकसभा निवडणुकीसाठी 22 जागा शिवसेनेला आणि 26 जागा भाजपला असतील असा प्रस्ताव शिवसेनेनं दिला आहे आणि भाजप त्यावरती चर्चा करते अशी काही माहिती आहे? नाही अशी माहिती नाही आहे आणि असा प्रस्ताव अजून उशीर आहे. पण साधारणतः एकनाथ शिंदेजी यांनी भारतीय जनता पार्टीसोबत एकत्रित येऊन युती केली जनतेच्या हितासाठी आणि यासाठी नेहमीच ते जेव्हा केव्हा एखादी चर्चा संवाद मागणी करतात तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या मनात शिवसेनेबद्दल अगोदरही सन्मान होता. जेव्हा स्वर्गीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे नेतृत्व करत होते आणि आता जेव्हा शिवसेनेचं नेतृत्व हे श्री सन्माननीय एकनाथ शिंदेजी करत आहेत तेव्हा त्यांचा सन्मान, त्यांच्या मागण्यांचा सन्मान हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने नेहमीच होणार आहे.